हेलो स्टूडेंट्स, सो अपन ड्यूअल नेचर ऑफ लाइट्स को किनला है। ड्यूअल नेचर ऑफ लाइट, ओके। त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट अपन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट त्याची पाहिलेला आहे। फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट आपण ब्रीफ मध्ये त्या दिवशी पाहिला, पण तो एक बेसिक पार्ट होता, एक्सपेरिमेंटल पार्ट होता। त्याच्यावर अजून भरपूर डिस्कशन आपल्या करण्याचं बाकी आहे आणि ते आपण आज पाहणार। या ठिकाणी आपण त्या दिवशी एक क्वार्ट्ज विंडो घेतली होती इव्हॅक्युएटेड ट्यूब मध्ये, ओके। त्यामध्ये आपण दोन इलेक्ट्रोड घेतले होते असं मला आठवत नाही। एक घेतला होता एमिटर, तो डिनोट केला होता ई ने, तो आपण निगेटिव्ह टर्मिनलला जोडला होता बॅटरीचा। सिंपल आता इथे सिंपल डायग्राम काढत आहे बेसिक समजण्यासाठी फक्त, ओके। बाकी डिटेल मध्ये कम्युटेटर, पोटेन्शियल डिफरन्स या गोष्टी आपण त्या ठिकाणी ऍड केल्या होत्या। त्या डायग्राम मध्ये प्लस मायनसचं साइन तुम्हाला कन्फ्यूज होईल, पण ते कम्युटेटर वर डिपेंड आहे की आपण प्लसच्या जागी मायनस देऊ शकतो, मायनसच्या जागी प्लस देऊ शकतो, हे कम्युटेटरच्या बटनवर आधारित आहे, त्यामुळे कन्फ्यूज होण्याची गरज नाही, ओके। मग आता या ठिकाणी कारण आपण कम्युटेटर इज अ डिवाइस विच इज यूज टू रिव्हर्स द करंट, करंट रिव्हर्स करू शकतो, म्हणजे आपण निगेटिव्ह टर्मिनलला पॉझिटिव्ह करू शकतो, पॉझिटिव्ह टर्मिनलला निगेटिव्ह करू शकतो। यासाठीच आपण कम्युटेटर डिवाइस आपण त्या ठिकाणी वापरलं होतं, ओके। आपण निगेटिव्ह टर्मिनल जे आहे जे छोटं दाखवलेलं आहे ते जोडलेलं आहे एमिटरला, आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी इज कनेक्टेड टू कलेक्टर सी पॉझिटिव्ह कलेक्टर। आता या ठिकाणी जो सोर्स आपण लाईटचा घेतला होता लाईट सोर्स, तो या ठिकाणी मोनोक्रोमॅटिक होता, म्हणजे सिंगल कलर, सिंगल कलर, सिंगल कलर लाईट। मोनो म्हणजे सिंगल, क्रोमा म्हणजे कलर, सिंगल कलरचा लाईट आपण त्या ठिकाणी घेतला, ओके। जसं आपण या ठिकाणी लाईट लागणार फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलवर, या ठिकाणी लाईट लागणार याच्यामधून काय काय निघणार, इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन बाहेर निघणार, कारण तो जो मटेरियल आहे तो मेटल आहे, मेटल आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत। फ्री इलेक्ट्रॉन्सला आपण लाईट टाकली म्हणजे काय दिली, एनर्जी दिली, एनर्जी दिली की ते त्या मेटलच्या बाहेर येतात, तसे मेटलच्या बाहेर येत नाही। मेटलच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन फिरत जरी असले जोपर्यंत आपण त्याला एनर्जी देणार नाही तोपर्यंत ते बाहेर येणार नाही। मग आपण त्याला लाईट दिला, लाईट दिला म्हणजे काय दिला, लाईट दिला म्हणजे काय दिला, फोटॉन्स आदळले, फोटॉन्स कशावर आदळले, फोटॉन्स इलेक्ट्रॉनवर। फोटॉनची एनर्जी किती आहे, इक्वल टू एच न्यू, थोडी जास्त फ्रिक्वेन्सी थोडी जास्त फोटॉनची एनर्जी, जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी तेवढी जास्त फोटॉनची एनर्जी। मग आता होते काय, तर या ठिकाणी इलेक्ट्रॉन बाहेर पडले, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह होता, इमिटर निगेटिव्ह टर्मिनलला जोडल्यामुळे हे इलेक्ट्रॉन पुश केले गेले, घटकले गेले, कारण निगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय फोर्स ऑफ रिपल्शन आहे, आणि या ठिकाणी प्लस असल्यामुळे या पॉझिटिव्ह टर्मिनलला ते काय केले, अट्रॅक्ट केले, त्यामुळे इलेक्ट्रॉन इकडे गेले, सर्किट कंप्लीट झालं। आपण या ठिकाणी काय जोडलं होतं, मायक्रो एमिटर जोडलं होतं, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी करंट आहे का नाही हे कशावर समजणार, तर हे जे मायक्रो एमिटर आहे याचा काटा कॅल्क्युलेट करते। बोर्डचं स्टार्टरचं बटन दाबलं काय त्याच्यामध्ये काटा असतो, जसं बटन दाबलं काटा असा हलतो, म्हणजे डिफ्लेक्शन, त्याला म्हणतो आपण डिफ्लेक्ट झाला म्हणजे हलला, ओके। त्याच प्रकारे या मायक्रोमीटर मध्ये काटा असतो, जसं तुम्ही लाईट टाकला, जसा लाईट टाकला तसा या ठिकाणी इलेक्ट्रॉन बाहेर निघणार, कलेक्टर कडे जाणार आणि करंट फ्लो होणार। मग आता इट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, मेन द लाईट मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सी, सुटेबल फ्रिक्वेन्सी काय तेच आपण आज डिस्कस करणार आहे, सुटेबल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, ओके। सुटेबल फ्रिक्वेन्सीचा मोनोक्रोमॅटिक लाईट मेन इन्सिडेंट इन्सिडेंट ऑन फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल इमिटर, ओके। मेन इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड बाय दॅट इमिटर, इलेक्ट्रॉन इमिट होतात, इमिट म्हणजे बाहेर पडणे, इमिट म्हणजे बाहेर पडणे, ओके। दॅट प्रोसेस दॅट इफेक्ट इज कॉल्ड
कळलं वॉट फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पण ही जी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ची जी प्रोसेस आहे इट इज इंस्टंटेनियस प्रोसेस इंस्टंटेनियस प्रोसेस सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर इंस्टंटेनियस प्रोसेस म्हणजे काय जसे लाईट पडले तसे इलेक्ट्रॉन बाहेर निघतो लाईट पडणे आणि इलेक्ट्रॉन बाहेर निघणे याच्यामध्ये काहीच वेळेचं अंतर नाही जसं की आम्ही चेंडू घेतला भिंतीवर फेकला भिंतीवर फेकला भिंत जर वापस सोडून देते लगेच ताबडतो टच होणे आणि वापस येणे त्याच प्रकारे जसं या ठिकाणी आम्हाला लाईट पडला जसं अंधार गायब होते लाईट चालू केलं की अंधार गायब ओके बटन दाबलं की अंधार गायब होते लाईट चालू झाल्या झाल्या अंधार गायब होते का असं होते लाईट पडला एका घंट्याने अंधार गेला असं नाही इंस्टंट इंस्टंट म्हणजे लगेच त्वरित ताबडतो मग या ठिकाणी काय झालं की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज अन इंस्टंटेनियस प्रोसेस वाय बिकॉज जसा लाईट पडणार तसंच फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर येणार फोटो इलेक्ट्रॉन्स का म्हटलं कारण फोटॉन्स त्याच्यावर आदळल्यामुळं ते इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले म्हणून त्याला फोटो इलेक्ट्रॉन्स म्हटलं बरोबर आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये जे इलेक्ट्रॉन्स इमिट होतात त्याला आम्ही कोणता म्हणणार इलेक्ट्रॉन्स फोटो इलेक्ट्रॉन्स म्हणणार ओके मग इट इज अन इंस्टंटेनियस प्रोसेस टाइम लॅग तिथं टाईमचा डिफरन्स नाही आहे जसं की बा पाचव्या सेकंदाला लाईट पडला सातव्या सेकंदाला या ठिकाणी इलेक्ट्रॉन बाहेर आले का म्हणजे 2 सेकंद वेळ घेतला का नाही टाईम लॅग 2 सेकंद घेतला का नाही जसा लाईट पडला तसा बाहेर जसं की तुम्ही पाहिला असेल अंधारात गाडी चालवत असताना जसं आम्ही या ठिकाणी लाईट टाकला रे टाकला की रेडियम काय होते चमकते का असं होते लाईट टाकला असं जर माणूस समोर येऊन गेलो मागं रेडियम चमकते असं नाही होत लाईट पडला की रेडियम चमकते त्याच प्रकारे या ठिकाणी लाईट पडला रे पडला की या ठिकाणी काय होते इलेक्ट्रॉन्स बाहेर येतात दॅट्स व्हाय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज अन इंस्टंटेनियस प्रोसेस इंस्टंट या नावाचं सगळं काही इंस्टंट लगेच त्वरित नो टाईम लॅग बिटवीन द incident of electrons, the incident of photons, the incident of photons and ejection of electrons. Photons incident होण्यामध्ये आणि इजेक्ट म्हणजे बाहेर पडण्यामध्ये इलेक्ट्रॉनचा टाइम लॅग नसतो टाइम डिफरन्स नसतो वेळेचं अंतर नसते अँड दॅट्स वाय इट इज अ इन्स्टंटेनियस प्रोसेस सगळ्या महत्त्वाची आता आम्ही पाहणार दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सीचा काय इफेक्ट होतो फ्रिक्वेन्सी म्हणजे काय फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट द एनर्जी ऑफ फोटॉन समजा हा फोटॉन आहे त्याची एनर्जी किती आहे तर याची एनर्जी एच न्यू आहे म्हणजेच किती आहे इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी जर मॅक्झिमम असेल तर एनर्जी फोटॉनची मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी मिनिमम असेल तर फोटॉनची एनर्जी मिनिमम समजा फोटॉनची ताकद कमी आहे जसं की आपण 2 वर्षाच्या बालकाला म्हणलं जा रे बाबा विहिरीतून पाणी काढ बरं तो पण फोटॉनच आहे असं समजा तो जो मुलगा आहे तो फोटॉन आहे मग आता या ठिकाणी काय झालं की आम्ही काय केलं की त्या 2 वर्षाच्या मुलाला म्हणलं जा रे बाबा विहिरीतून पाणी काढू शकते का नाही त्याची ताकद काय आहे कमी आहे म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे कमी आहे म्हणजे त्याची एनर्जी काय आहे कमी आहे मग आम्ही जर फोटॉन कमी फ्रिक्वेन्सीचा पाठवला विहिरीतून बाहेर काढू शकणार का नाही काढू शकणार आता आम्ही एक 17 वर्षाचा 18 वर्षाचा मुलगा घेतला 15 वर्षाचा मुलगा घेतला त्याला म्हटलं जायला विहिरीतून पाणी काढणार आणते का नाही हो तो आणते कारण त्या फोटॉनची ताकद म्हणजे त्या मुलाची ताकद पाणी काढण्याची काय जास्त आहे तो पाणी काढू शकतो त्याच्यावर ताकद आहे म्हणजे फोटॉनची ताकद कोण दाखवते फ्रिक्वेन्सी फोटॉनची पॉवर कोण दाखवते फ्रिक्वेन्सी बरोबर आहे म्हणजेच काय दाखवते फ्रिक्वेन्सी दाखवते म्हणजेच काय दाखवते एनर्जी की त्या फोटॉनजवळ एनर्जी किती आहे जास्त एनर्जी असेल इलेक्ट्रॉन बाहेर निघाल कमी एनर्जी असेल इलेक्ट्रॉन बाहेर निघणार नाही मग आता जास्त एनर्जीचा लाईट निघणे म्हणजे काय करणे लाईट बदलणे फ्रिक्वेन्सी बदलले म्हणजे काय बदलले लाईट बदलणे आला गणपतीचा लाईट टाकून पहा इलेक्ट्रॉन बाहेर येतात का पहा सोडियम लाईट टाकून पहा इलेक्ट्रॉन बाहेर येतात का पहा बल्बचा लाईट टाकून पहा इलेक्ट्रॉन बाहेर येतात का पहा सनचा लाईट टाकून पहा इलेक्ट्रॉन बाहेर येतात का पहा आपण सनचा लाईट वापरायचा नाही आपलं ठरलेलं आहे कारण इट इज नॉट अ मोनोक्रोमॅटिक लाईट इज अ पॉलिक्रोमॅटिक लाईट कसं कारण सनचा लाईट प्रिझममधून टाकला तर 7 कलर येतात बाहेर दॅट्स व्हाय इट इज अ पॉलिक्रोमॅटिक बरोबर आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी बदलली म्हणजे सोर्स बदलले लाईटचा जनरल ओके मग आता या ठिकाणी आम्हाला फ्रिक्वेन्सीचा स्टडी करायचा मग आता मी काय केलं की वाय ऍक्सिसवर घेतला करंट आय
आणि एक्स ऍक्सिस वर घेतली फ्रिक्वेन्सी न्यू फ्रिक्वेन्सी ही एक्स ऍक्सिस वर घेतली मग आता मी काय करेन मोस्ट इम्पॉर्टंट मोस्ट मी या ठिकाणी इथे फ्रिक्वेन्सी 0 आहे या इथे ओरिजिन वर फ्रिक्वेन्सी 0 आहे करंट पण 0 मग आता मला माहित आहे की मी याच्यावर काय करू राहलो लाईट इन्सिडेंट करू राहलो एवढ्या फ्रिक्वेन्सीचा एवढ्या फ्रिक्वेन्सी वाढवली करंट भेटला का नाही का नाही भेटला कारण या फ्रिक्वेन्सीचा लाईट टाकल्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी कमी आहे म्हणजे त्या फोटॉनची एनर्जी लाईट टाकला म्हणजे फोटॉन टाकली बस लाईट टाकला म्हणजे फोटॉन टाकले पार्टिकल नेचर ऑफ लाईट मग आता या ठिकाणी फ्रिक्वेन्सी कमी आहे म्हणजे काय कमी आहे एनर्जी त्यामुळे आम्हाला बाहेर इलेक्ट्रॉन भेटणार का इलेक्ट्रॉन बाहेर येणार का नाही कारण या फोटॉनची ताकद या फोटॉनची फ्रिक्वेन्सी कमी आहे म्हणजे एनर्जी कमी आहे that's why that photon that light is not able to reject the electron त्यामुळे ते इलेक्ट्रॉन बाहेर निघणार नाही मी फ्रिक्वेन्सी वाढवली म्हणजे लाईटचा सोर्स बदलला मग तो लाईट टाकून पाहिला मग करंट भेटला का करंट बघ तिथे किती आलो म्हणजे फ्रिक्वेन्सी मध्ये किती आलो फ्रिक्वेन्सी किंमत 2 फ्रिक्वेन्सी किंमत वाढली करंटची किंमत वाढली का वाढली नाही मी अजून एक्स ऍक्सिस वर आहे ऑन एक्स ऍक्सिस वाय इज इक्वल टू 0 म्हणजे वाय ऍक्सिस 0 आहे कारण मी इथे आहे एक्स ऍक्सिस वरच आहे पाहिलेले आपण 11वी 6 महिने 8 महिन्यापूर्वी बरोबर आहे मग आता या ठिकाणी हे झालं तुमचं मी अजून फ्रिक्वेन्सी वाढवली फ्रिक्वेन्सी वाढवली फ्रिक्वेन्सी वाढवली इथपर्यंत मला लाईट काही भेटला नाही सॉरी मला फोटो इलेक्ट्रॉन बाहेर आले नाही मला करंट काही भेटला नाही मग अचानक या ठिकाणी मी अजून थोडी फ्रिक्वेन्सी वाढवली की मला या ठिकाणी करंट भेटला हे वाढायला लागले हे कोण्या दिशेने वाढत आहे वरच्या दिशेने वाढायला म्हणजे कोणता ऍक्सिस वाढायला लागला वाय आडव्या दिशेने वाढत आहे म्हणजे कोणता ऍक्सिस वाढायला एक्स आडव्या दिशेने वाढला इकडे काहीच नाही भेटलं आडव्या दिशेने वाढला वरच्या दिशेने नाही वाढला आडव्या दिशेने वाढला पण इथे या फ्रिक्वेन्सीवर अचानक मला करंट काय भेटला जास्त भेटला तो वाढला म्हणजे काय झालं म्हणजे या फ्रिक्वेन्सीची पॉवर मॅक्सिमम आहे मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे त्याची एनर्जी मॅक्सिमम आहे आणि मला या ठिकाणी काय भेटलं इलेक्ट्रॉन भेटले ओके आता पहा हा ग्राफ मी माझा तिरपा काढला तिरपा असा तिरपा आहे माझा ग्राफवर पण लक्ष द्या हा ग्राफ असा डायरेक्ट असा माझा असा सरळ काढला का नाही काय झालं पहा ओके मग आता काय झालं की मी फ्रिक्वेन्सी वाढवली पण करंट मला भेटला म्हणजे करंट वाढला म्हणजे जो करंट 0 होता तो 1 भेटला 2 भेटला 3 भेटला आपण असं कन्सिडर करतो म्हणजे करंट वाढला ओके पण आता करंट वाढला तर ज्या फ्रिक्वेन्सी वर द फ्रिक्वेन्सी द फ्रिक्वेन्सी ऍट व्हिच ज्या फ्रिक्वेन्सी वर ऍट व्हिच फोटो इलेक्ट्रिक एमिशन फोटोइलेक्ट्रिक एमिशन गेट्स स्टार्ट इट्स कॉल्ड एज फोटोइलेक्ट्रिक एमिशन स्टार्टेड असे येऊ शकतो स्टार्टेड इट्स कॉल्ड एज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे अँड इट इज डिनोटेड बाय म्यू झिरो मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन ऑफ द चॅप्टर द फ्रिक्वेन्सी ऍट व्हिच फोटोइलेक्ट्रिक इमिशन स्टार्टेड कॉल्ड एज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ज्या फ्रिक्वेन्सीवर म्हणजे ज्या एनर्जीवर फोटॉन इलेक्ट्रॉन इजेक्ट होतात फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलच्या बाहेर पडतात त्या फ्रिक्वेन्सीला आम्ही कोणती फ्रिक्वेन्सी म्हणणार थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी वर मी आता काय केलं फ्रिक्वेन्सी वाढवली बरोबर इथं आलो फ्रिक्वेन्सी वाढवली इथं आलो फ्रिक्वेन्सी वाढवली फ्रिक्वेन्सी वाढवली फ्रिक्वेन्सी वाढवली फ्रिक्वेन्सी वाढवत गेलो मग करंट वाढला का करंट वाढला का करंट वाढला का नाही वाढणार आता करंट म्हणजे करंट फ्रिक्वेन्सीवर आधारित आहे का नाही तुम्हा मी फ्रिक्वेन्सी वाढवत लागलो पण करंट असा चालला असा ऐकलो बरोबर म्हणजे या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आता मी वाढवणार तर माझ्या लक्षात आलं की करंट सॉरी
माझ्या लक्षात आलं की या ठिकाणी फ्रिक्वेन्सी वाढू ना तर करंट वाढणार का? तर एवढ्या फ्रिक्वेन्सी पर्यंत करंट वाढला. आता फ्रिक्वेन्सी वाढवली करंट एवढाच, फ्रिक्वेन्सी वाढवली करंट एवढाच, फ्रिक्वेन्सी वाढवली करंट एवढाच. म्हणजे मी हे मारायला प्रयत्न करू लागलो. मला सुरुवातीला हे वाटलं की अरे करंट तर फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. बरोबर आहे, फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहेच का? कारण फ्रिक्वेन्सी मोठी पाहिजे बँड कशापेक्षा, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा. फ्रिक्वेन्सी जर इक्वल असेल किंवा ग्रेटर असेल, फ्रिक्वेन्सी शुड बी ग्रेटर ऑर इक्वल टू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, तेव्हाच तेव्हाच फोटो इलेक्ट्रिक इमिशन होते. शांत समजून घ्या, कन्फ्यूज होत्या नाही तर प्रश्न तुम्ही व्यवस्थित समजून नाही घेतलं तर. फ्रिक्वेन्सीवर फोटो इलेक्ट्रिक करंट आधारित आहे का? हो, पण एका लिमिटेड लिमिटेशन होतं. आता जर मला अजून जास्त करंट पाहिजे, मी फ्रिक्वेन्सी वाढवली करंट एवढा, फ्रिक्वेन्सी वाढवली करंट एवढा, फ्रिक्वेन्सी वाढवली काय होती हे करंट कुठं वर चालला, फ्रिक्वेन्सी वाढवला तर करंट कुठं वर चालला या ग्राफमध्ये करंट एवढाच आहे एवढा. म्हणजे इथं जर नवीन पाच असेल करंट, तिथं करंट पाचच आहे, वाढलाच नाही तो. ओके, का नाही वाढला? आता लक्षात आलं की अरे फ्रिक्वेन्सी काय करते, फोटॉनची ताकद वाढवते. कशासाठी? इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी. मग इलेक्ट्रॉनला बाहेर कोण काढते? फोटॉन. इलेक्ट्रॉनला बाहेर कोण काढते? फोटॉन. बरोबर आहे, समजून घ्या. मग या ठिकाणी फोटॉन. तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आम्ही अजून फ्रिक्वेन्सी वाढवली का? सुरुवातीला फ्रिक्वेन्सी वाढवली करंट भेटला नाही, फ्रिक्वेन्सी वाढवली करंट भेटला नाही, फ्रिक्वेन्सी वाढवली करंट भेटला नाही, फ्रिक्वेन्सी वाढवली करंट भेटला नाही. समजून घ्या, शांततेनं खूप व्यवस्थित समजून घ्या. एक वेळची फ्रिक्वेन्सी अशी आली, ती वाढवली, ती आली लगेच करंट होता, लगेच करंट होता. मग या ठिकाणी काय झालं? अजून फ्रिक्वेन्सी वाढवली वाढवली वाढवली, समोर गेलो समोर गेलो समोर गेलो. आवडलं फ्रिक्वेन्सी वाढवली की करंट फ्लो झाला म्हणजे करंट इज डिपेंड ऑन फ्रिक्वेन्सी? नो, करंट इज नॉट डिपेंड ऑन फ्रिक्वेन्सी. करंट इज नॉट डिपेंड ऑन फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी वर डिपेंड काय? फोटो इलेक्ट्रिक इमिशनची सुरुवात होणं फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे, पण करंट किती वाढणार इट इज नॉट डिपेंड ऑन फ्रिक्वेन्सी. कसं ओळखलं? कारण आम्ही आता एकदम फ्रिक्वेन्सी वाढवायला लागलो, करंट काय वाढायचं? फ्रिक्वेन्सी वाढवायला लागलो. तर इथपर्यंत काय वाढलं? इथपर्यंत हे इथपर्यंत किंवा करंट जो वाढत राहिला तो कशामुळे वाढवायला लागला? हे वाढलं, हे करंट वाढलं, हे ही आय वाढली, हे ही फ्रिक्वेन्सी वाढवली, ही आय वाढली, ही फ्रिक्वेन्सी वाढवली, ही आय वाढली. करंट इज डिपेंड अपॉन फ्रिक्वेन्सी असं वाटलं थोड्या फार छोटा गॅप असते हा. बरोबर आहे, आम्हाला असं वाटलं की फ्रिक्वेन्सीवर करंट आधारित आहे. नाही, फोटो इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉन बाहेर पडणार का नाही पडणार इट इज डिपेंड अपॉन फ्रिक्वेन्सी. का? कारण समजा मी या ठिकाणी हा मुलगा 2 वर्षाचा पाठवला, पाणी पिणार नाही, तर हाच मुलगा 15 वर्षाचा पाठवला तर पाणी निघणार. ओके, म्हणजे फोटॉनची ताकद फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. जी फ्रिक्वेन्सी ठरवणार की फोटो इलेक्ट्रॉन बाहेर येणार का नाही, म्हणून जो फोटॉन आम्ही पाठवत आहे त्याची फ्रिक्वेन्सी शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. फोटो इलेक्ट्रिक इमिशन इज ऑनली पॉसिबल वेर, फोटो इलेक्ट्रिक इमिशन इज ऑनली पॉसिबल वेर, जेव्हा या ठिकाणी फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. हेच चालणार आहे एकदम दिवस. बरोबर आहे, मग आता तुम्हाला लक्षात येईल, जसं की मी समजा या ठिकाणी 100 एवढ्या फ्रिक्वेन्सीचा म्हणजे 100 एवढ्या फ्रिक्वेन्सीचा एक फोटॉन आदळला. आता समजते हा, 100 एवढ्या फ्रिक्वेन्सीचा एक फोटॉन आदळला. मग या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन या मेटलच्या बाहेर निघण्यासाठी 20 एनर्जी पाहिजे. एक फोटॉन आदळून राहिलो, किती एनर्जीचा? 100 एनर्जीचा. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे समजा 100 असं धरून चला. फ्रिक्वेन्सी म्हणजे एनर्जी, एनर्जी म्हणजे फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे, त्याचं रिलेशन काय? इज इक्वल टू एच न्यू. आणि एनर्जी डिपेंड अपॉन काय? फ्रिक्वेन्सी. म्हणजे फ्रिक्वेन्सी किती आहे? 100. 20 एवढ्या फ्रिक्वेन्सीवर समजा एक्झाम्पल हा 20 काय आहे थ्रेशोल्ड, 20 एवढ्या फ्रिक्वेन्सीवर इलेक्ट्रॉन कुठे ते पाहिजे. म्हणजे मग 100 एवढ्या फ्रिक्वेन्सीचा एक फोटॉन टाकला तर किती इलेक्ट्रॉन बाहेर यायला पाहिजे? 5. असं होते का? नाही, एका फोटॉनवर एकच इलेक्ट्रॉन बाहेर येणार, एका फोटॉनवर एकच इलेक्ट्रॉन बाहेर येणार.
एका फोटॉनवर एकच फोटोइलेक्ट्रिक फोटोइलेक्ट्रॉन बाहेर येणार, म्हणजे होणार काय? तुम्ही पाठवलेली 100 एनर्जी इलेक्ट्रॉनने घेतली, त्यामुळे ही 20 कशासाठी खर्च केली बाहेर येण्यासाठी, बाकीची 80 कशात गेली? काय नाही ती एनर्जी पळण्यात गेली, पळण्यात. समजून घ्या, अजून एक व्यवस्थित समजून घ्या, फ्रिक्वेन्सीचं काम काय आहे? इलेक्ट्रॉनला बाहेर काढणे आणि पळवणे. पळवणे पळणे म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी. आणि हे कशात गेली? थ्रेशोल्ड, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी मध्ये. ओके, मग आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही जी फ्रिक्वेन्सी टाका लागले तिचं दोन कामामध्ये उपयोग झाला. एक तर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे इलेक्ट्रॉन बाहेर निघणे, आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रॉनला पळवणे. म्हणजे तुम्ही जे काही टाकून राहिले त्या फ्रिक्वेन्सीचा उपयोग परत पहा. 100 एवढ्या फ्रिक्वेन्सीचा टाकला का नाही आपण इलेक्ट्रॉन प्रोटॉन? 100 एवढ्या फ्रिक्वेन्सीचा प्रोटॉन टाकला का नाही? 5 इलेक्ट्रॉन बाहेर काढायला पाहिजे का? कारण 20 या फ्रिक्वेन्सीवर इलेक्ट्रॉन बाहेर निघायला तयार आहे. बरोबर आहे, मग 5 निघले का? नाही निघले. सॉरी, 5 नाही निघले. झालं काय? एकच निघला. एक फोटॉन एका इलेक्ट्रॉनला बाहेर काढणार, दोन फोटॉन दोन इलेक्ट्रॉनला बाहेर काढणार, तीन फोटॉन तीन इलेक्ट्रॉनला बाहेर काढणार. बरोबर आहे, मग झालं काय? तुम्ही काय केलं? हा लाईट आदळला, पहिले त्याची फ्रिक्वेन्सी एक होती बाहेर निघला नाही, दोन फ्रिक्वेन्सी होती बाहेर निघला नाही इलेक्ट्रॉन, 19 फ्रिक्वेन्सी झाली बाहेर निघला का? नाही. जशी फ्रिक्वेन्सी बी झाली तशी इलेक्ट्रॉन कुठे निघले? बाहेर. आता 19 एवढी तुम्ही केली फ्रिक्वेन्सी, त्यापैकी 20 कशासाठी वापरली? 20 कशासाठी वापरली? बाहेर निघाली. आणि प्लस 1 एक कशासाठी वापरली? पळण्यासाठी. बरोबर आहे, ती जी एक उरली दुसरा इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी वापरते. एक फोटॉन एकाच इलेक्ट्रॉनवर पडते, ते समजून घ्या. एक फोटॉन एका इलेक्ट्रॉनवर पडते, दुसरा फोटॉन पडायची गरज पण वाट पाहत नाही. इलेक्ट्रॉनवर फोटॉन पहिला पडला की गायब, इलेक्ट्रॉन संपतो. बरोबर आहे, मग आता काय झालं? आता आम्ही या ठिकाणी फ्रिक्वेन्सीची वाढायला लागली, बाकीची जी आम्ही बाकीची वाढवा लागलो ती फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रॉनला बाहेर काढायली का? नाही. ती काय करायला लागली? बाहेर निघलेल्या इलेक्ट्रॉनला पळवा लागली, कायनेटिक एनर्जी झाली. त्यामुळं फ्रिक्वेन्सी किती वाढवली? आता करंट वाढणार का? नाही. सुरुवातीला फ्रिक्वेन्सी पाहिजे किती? 20. तिच्यावर काय निघणार? इलेक्ट्रॉन बाहेर. काय फ्लो होणार? करंट. पण तुम्ही जर म्हणलं मी आता 50 फ्रिक्वेन्सी करतो, 100 करतो, 500 करतो, 1000 फ्रिक्वेन्सी करतो, तिने करंट वाढणार का? नाही. का? कारण तो काय म्हणत की बाबा रे, तुम्ही 100 एवढे फोटॉन आदळले. किती फोटॉन आदळले? 100 फोटॉन. काय बाहेर निघणार? 100 इलेक्ट्रॉन. केव्हा? जेव्हा या फोटॉनची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे कमीत कमी फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे, किती असली पाहिजे? थ्रेशोल्ड म्हणजे एवढी असली पाहिजे की त्याच्यावर ते इलेक्ट्रॉन काय निघतात? बाहेर निघाले. बाहेर समजा 20 एवढ्या फ्रिक्वेन्सीवर बाहेर निघतात, आम्ही 20 एवढ्या फ्रिक्वेन्सीचा आदळणार. बरोबर आहे, बाहेर निघाले. मग आता आम्ही काय केलं? अजून फ्रिक्वेन्सी वाढवली, या फोटॉनची फ्रिक्वेन्सी अजून वाढवली. मग अजून इलेक्ट्रॉन बाहेर निघणार का? नाही. या शांत बसल्या, किती फोटॉन आदळले? 100. बरोबर आहे, किती इलेक्ट्रॉन बाहेर पडले? 100. जे फोटॉन आदळले त्याची फ्रिक्वेन्सी किती होती? 20. या 20 जनरला जनरल या 20 एवढ्या फ्रिक्वेन्सीवर 20 एवढ्या फ्रिक्वेन्सीवर 1 फ्रिक्वेन्सी 2 3 4 5 6 19 पर्यंत फोटो इलेक्ट्रिक एमिशन झालं का? इलेक्ट्रॉन बाहेर निघले का? नाही. इलेक्ट्रॉन काय म्हणते बोलो? 20 एवढ्या फ्रिक्वेन्सीचा फोटॉन द्या मी बाहेर निघतो. कारण मुलं बाहेर काढायला तुम्हाला तेवढी ताकद लागणार. बरोबर आहे, मग आता काय झालं? इलेक्ट्रॉन कुठं पडले? बाहेर. बरोबर आहे, मग आता आम्ही काय केलं दुसऱ्या वेळेस? काय केलं माहिती आहे का? पहिल्या कंडिशनला हे केलं, दुसऱ्या वेळेस आम्ही काय केलं? 100 फोटॉन परत आदळले. हो, त्याची फ्रिक्वेन्सी किती केली? 40. 40 केली म्हणजे दुप्पट केली. दुप्पट इलेक्ट्रॉन बाहेर येणार का? 100 तुम्ही आता 100 फोटॉन परत आदळले आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती केली? 60. म्हणजे एनर्जी वाढवा लागली तुम्ही. बरोबर आहे, मग आता 300 निघणार का? नाही. मग काय होणार? 100च निघणार, 100च निघणार, 100च निघणार. मग इथं 100 बाहेर निघणार, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे तर 100 फक्त बाहेर निघाले. पळाले का? नाही.
तिथं बाहेर किती निघले 100 बाहेर निघले, बाकीच्या 100 काय भेटली, बाकीची 20 वर बाहेर निघले, 20 एवढी एनर्जी उरली, उरलेली एनर्जी काय भेटली एनर्जी इथं पण किती बाहेर निघले 100, 20 कशात गेली, 100 प्रोटॉन आढळले त्याची फ्रिक्वेन्सी किती होती 60, त्यापैकी 20 कशात गेली बाहेर काढायला, बरोबर आहे, आणि बाकी 40 कशात गेली कळवण्यात। म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही फ्रिक्वेन्सी जी टाका लागले ज्या फ्रिक्वेन्सीचा फोटॉन, ती फ्रिक्वेन्सी कशासाठी यूज केल्या चालली, इलेक्ट्रॉनला बाहेर काढणे आणि पळवणे। मग तुम्ही आता किती फ्रिक्वेन्सी वाढवली फोटॉनची, किती एनर्जी वाढवली, तर त्यातून दुसरा इलेक्ट्रॉन बाहेर येणार का, नाही। म्हणजे करंट इज नॉट डिपेंड अपॉन द फ्रिक्वेन्सी, ओके। करंट म्हणजे काय, मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन। मग इलेक्ट्रॉनची वाढती संख्या इज नॉट डिपेंड अपॉन फ्रिक्वेन्सी, इट इज डिपेंड अपॉन इंटेन्सिटी। जसं शुद्ध आणि शांत उदाहरण, एक 5 वर्षाचा मुलगा जर गेला, बरोबर आहे, तर एक बकेट पाणी काढू शकतो कशातून, त्या विहिरीत। 5 वर्षाचा मुलगा जर गेला तर एक बकेट पाणी काढू शकतो, ॲट ए टाइम एक बकेट। 15 वर्षाचा पोरगा जर आपण समजा विहिरीवर पाठवला तर ॲट ए टाइम 3 बकेट काढू शकते का, किंवा 15 तिप्पट आहे सर 15 वर्षाचा पोरगा आहे ना, तो पण ॲट ए टाइम काय करेल, एकच बकेट काढेल। 5 वर्षाच्या पोराची ताकद कमी म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी, समजा 15 वर्षाच्या पोराची ताकद जास्त म्हणजे फ्रिक्वेन्सी काय जास्त, बरोबर आहे। मग त्या 15 वर्षाचा जो पोरगा आहे तो तीन बकेट ॲट ए टाइम काढू शकते का, नाही, तो एकच बकेट ॲट ए टाइम काढेल, फक्त फास्ट काढेल। म्हणजे बकेट किती निघली, एक, म्हणजे इलेक्ट्रॉन बाहेर निघला पण कसा आला, फास्ट आला आणि फास्ट निघून गेला। मग फ्रिक्वेन्सीचं काम काय आहे, इलेक्ट्रॉनला बाहेर काढणं आहे का, हो, त्याशिवाय निघणारच नाही। तुम्ही जर म्हणलं मी 4 वर्षाचा पोरगा बकेट घेऊन पाठवतो पाणी काढायला, तर काढता येईल का, नाही, कारण त्याची पॉवरच नाही। कमीत कमी किती वर्षाचा पोरगा लागते, 5। मग 5 वर्षाचा पोरगा जर गेला तर पाणी निघलच बकेटनं, स्लो निघल असं म्हणून तो फोटॉन बाहेर आला, तो इलेक्ट्रॉन बाहेर आला, पण पळणार का बाहेर आल्यावर, नाही। आता काय झालं की या ठिकाणी हा जो 15 वर्षाचा पोरगा आहे यानं काय केलं, बकेटनं बाहेर काढला इलेक्ट्रॉन, बरोबर आहे, यानं पाणी बकेट बाहेर काढली पाण्याची, बरोबर आहे, पण याची पॉवर जास्त असल्यामुळं काय झालं, यानं इलेक्ट्रॉन बकेट बाहेर काढली पण पाणी बाहेर काढलं पण, आता तो बकेट घेऊन पळायला आहे, सिंपल आहे। मग त्याला 3 बकेट आपल्याला समजून काय घ्यायचं, की 5 वर्षाचा पोरगा काढल्यावर 1 बकेट काढली, 15 वर्षावाल्या पण 1 बकेट काढली, 15 वर्षाला 3 बकेट काढल्या का, नाही, 5 वर्षावाला 1 काढू शकते, तर 25 वर्षाला 5 बकेट ॲट अ टाइम काढू शकते का, नाही। फ्रिक्वेन्सीचा 1 फोटॉन जर आपण पाठवला, बरोबर आहे, तर याचा अर्थ तो एकच इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर येणार। समजा 1 फोटॉन पाठवला, त्याची एनर्जी आहे 100, त्याची फ्रिक्वेन्सी आहे 100, आणि हा आहे फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल, हा आहे तो इलेक्ट्रॉन, हा काय म्हणते, माझ्यावर जर 20 एवढ्या फ्रिक्वेन्सीचा फोटॉन पडला तर मी काय येणार, बाहेर येणार, आला याच्या बाहेर, बरोबर आहे। मग आता आम्ही 20 वर टाकला तरी बाहेर आला, मग आता मी काय केलं, प्रयोग केला की 100 एवढ्या फ्रिक्वेन्सीचा इलेक्ट्रॉन टाकला, हा म्हणते मी बाहेर येणार, बाहेर आणणार आणि पळणार, पा पहिला कसा बाहेर आला, असा बाहेर आला, त्याची त्याला स्पीड नाही मिळाली, कायनेटिक एनर्जी नाही मिळाली, त्याची कायनेटिक एनर्जी काय होती, बाहेर आला 0, कायनेटिक एनर्जी 0। पण आता काय झालं, 100 एवढ्या फ्रिक्वेन्सीचा जर फोटॉन टाकला तर आता काय होणार, 20 एवढ्या एनर्जीवर फ्रिक्वेन्सीवर बाहेर निघणार, 20 गेले निघून बाहेर काढण्यासाठी, आणि 80 कुठे गेली, कायनेटिक एनर्जी पळण्यासाठी, समजलं। म्हणजे फ्रिक्वेन्सी काय ठरवते, फोटो इलेक्ट्रॉन बाहेर येणार का नाही येणार, किती बाहेर येणार हे कोण ठरवते, इंटेन्सिटी। सगळ्यात महत्त्वाचं इंटेन्सिटी म्हणजे काय, नंबर ऑफ फोटॉन्स। मी 1 फोटॉन आदळला, 1 इलेक्ट्रॉन बाहेर येणार, 2 फोटॉन आदळले, 2 इलेक्ट्रॉन बाहेर येणार, 3 फोटॉन आदळले, 3 इलेक्ट्रॉन मीटरच्या बाहेर निघणार, समजा, बरोबर आहे।
मी समजा 100 गुणा आपले 100 इलेक्ट्रॉन बाहेर निघणार तेव्हाच जेव्हा त्या प्रत्येक फोटॉनची फ्रिक्वेन्सी ग्रेटर ऑर इक्वल टू कशापेक्षा मोठी आहे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? द मिनिमम फ्रिक्वेन्सी, कमीत कमी एवढी फ्रिक्वेन्सी ऍट विच फोटो इलेक्ट्रिक इमिशन स्टार्टेड. ज्या फ्रिक्वेन्सीवर फोटो इलेक्ट्रॉन बाहेर निघणं सुरू होते त्या फ्रिक्वेन्सीला आम्ही कोणती फ्रिक्वेन्सी म्हणणार? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. जसं की पाणी काढायला कमीत कमी किती वर्षाचा पोरगा लागणार? 5, तरच ते पाणी बाहेर निघणार. आम्ही आत्ताचे उदाहरण पाहिलं ते, बरोबर आहे? त्याशिवाय जमणार नाही. मग आता या ठिकाणी काय झालं की मी जर समजा एक परत ग्राफ काढतो, परत ग्राफ जर काढतो, काय इकडे घेतलं इंटेन्सिटी आणि इकडे घेतला करंट आय, करंट. तर हा जो ग्राफ येतो हा येतो डायरेक्टली प्रोपोर्शनल. पण कोण्या कंडिशन वर? जो फोटॉन आपल्याला लागले त्याची फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असली पाहिजे. कशापेक्षा? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा. ही कंडिशन सगळ्यात महत्वाची. म्हणून आम्ही फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये च्या डेफिनेशन मध्ये, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या डेफिनेशन मध्ये आम्ही काय म्हटलं की द सुटेबल फ्रिक्वेन्सी, द काय वापरला शब्द? सुटेबल फ्रिक्वेन्सी. व्हेन लाईट, व्हेन इलेक्ट्रॉन्स आर इजेक्टेड, व्हेन इलेक्ट्रॉन्स आर इजेक्टेड बाय विच फ्रिक्वेन्सी? सुटेबल फ्रिक्वेन्सी. Then the light of suitable frequency is incident on photosensitive material. When the light of suitable frequency is incident on photoelectric photosensitive material, then electrons are what? Ejected. Suitable frequency म्हणजे कोणती? Suitable frequency म्हणजे कोणाची? फोटॉनची. किती असली पाहिजे? एवढी असली पाहिजे. केवढी? तो त्या मेटल मधून इलेक्ट्रॉनला काय करू शकला पाहिजे? बाहेर. तरच या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? फोटोइलेक्ट्रिक करंट मिळवू शकता. आता मी काय केलं का? शांत, मी फ्रिक्वेन्सी विसरून गेलो. मी काय केलं किंवा एक फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल आणि याचं म्हणणं एवढं आहे, या इलेक्ट्रॉनचं म्हणणं एवढं आहे की माझ्यावर 20 एवढ्या फ्रिक्वेन्सीचा जर प्रभाव पडला तरच मी या ठिकाणी काय करणार? बाहेर येणार, बरोबर आहे? मी काय केलं याच्यावर 5000 एवढे फोटॉन आढळले. किती हजार? 5000 एवढे फोटॉन आढळले. पण इलेक्ट्रॉन बाहेर नाही निघत. इलेक्ट्रॉन काय म्हणते? मी एकाच फोटॉनवर बाहेर निघतो ना. तुम्ही काय करा, 20 एवढ्या फ्रिक्वेन्सीचा फोटॉन आढळला, मी एकाच फोटॉनवर बाहेर निघतो. आणि तुम्ही 5000 जरी फोटॉन आढळले, समजून घ्या, सोपं नाही हे. शोध लावायला 100 वर्ष लागले लोकांनी, 10 मिनिटात नाही समजणार. तरी समजून घ्या काय म्हणणं आहे त्याचं, की 5000 फोटॉन जरी आढळले तरी देखील या ठिकाणी मी बाहेर निघणार नाही. का निघणार नाही? कारण या 5000 फोटॉनची फ्रिक्वेन्सी 20 पेक्षा काय? कमी. मी बाहेर निघणार का? नाही. तुम्ही एकच फोटॉन पाठवा पण त्याची फ्रिक्वेन्सी किती असू द्या? 20. त्याला आम्ही काय म्हटलं? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. जसं की खली आहे, खलीला मारायचं आपल्याला. मग खलीला मारायचं, खलीची ताकद किती आहे? 40. आणि तुम्ही काय केलं? एक ताकद असलेले 10000 पोरं पाठवले लहान लहान पहिल्या वर्गातले. खली भिणार का? नाही. खली खाली पडणार का? नाहीच पडणार, बरोबर आहे? तुम्ही काय म्हटलं? दुसऱ्या वर्गातले पोरं पाठवतो याचे ताकद आहे 20. नाही. मी तिसऱ्या वर्गातले पोरं पाठवतो याची ताकद आहे 30. नाही. मी चौथ्या वर्गातले पोरं पाठवतो याची ताकद आहे 39. नाही. मी पाचव्या वर्गातले पोरं पाठवतो याची ताकद किती आहे? 40. मी एकटाच बसला, तो खलीसोबत काय करू शकते? फाईट करू शकते. उदाहरण सांगतो जनर. मग आता काय, फोटॉन आदळले तर करंट वाढते का? असं पण नाही आहे. आणि फ्रिक्वेन्सी वाढवली तर करंट वाढते का? असं पण नाही आहे. करंट केव्हा वाढते? जेव्हा तुम्ही फोटॉन पाठवा लागले किती? 100. मग किती इलेक्ट्रॉन बाहेर पडणार? 100. किंवा
जेव्हा त्या प्रत्येक फोटॉनची फ्रिक्वेन्सी किती आहे कमीत कमी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी किंवा थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त तेव्हाच समजा पिक्चरच्या टॉकेजमध्ये जायचं, हजार लोकांना पिक्चर दाखवायचा आपल्याला, बरोबर आहे, हजारच्या हजार लोकांच्या प्रत्येकाकडे किती किती रुपये असले पाहिजे, चाळीस 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 रुपये असले पाहिजे, सगळे लोक आत, एखाद्याजवळ 39 रुपये आत घेईल का त्याला, नाही बाबा रे तू 40 आणि तुला आत घेऊ, आता 40 पेक्षा जास्त पैसे समजा प्रत्येकाकडे 100 100 येतात, मग पिक्चर पण दाखवू पॉपकॉर्न पण देऊ फ्री, समजायला का तशी कंडिशन, मग समजून घ्या शांततेनं काय की आम्ही या ठिकाणी हा जो ग्राफ आहे हा ग्राफ असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल, म्हणजे करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी, जेवढे फोटॉन वाढवसाल तेवढा करंट, 100 फोटॉन पाठवले 100 इलेक्ट्रॉन बाहेर पडणार, 200 फोटॉन पाठवले 200 इलेक्ट्रॉन बाहेर पडणार, 5 करोड फोटॉन पाठवले 5 करोड इलेक्ट्रॉन बाहेर पडणार, पण केव्हा जेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी मीटर ग्राम इक्वल टू काय आहे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, नाहीतर पडणार का नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट, समजा मी 5 करोड फोटॉन टाकली 5 करोड इलेक्ट्रॉन बाहेर निघणार का नाही, का नाही निघणार, कारण त्याची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा काय आहे कमी आहे, कमी आहे फ्रिक्वेन्सी म्हणजे मग निघल का इलेक्ट्रॉन वाढत करंट वाढल का नाही वाढणार, तुम्ही काय करा 5 करोड फोटॉन टाका पण त्याची फ्रिक्वेन्सी कमीत कमी किती असली पाहिजे थ्रेशोल्ड, तरच काय वाढल करंट, मग इन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, करंट इज डिपेंड अपॉन इंटेन्सिटी, व्हेन जेव्हा त्या इंटेन्सिटीच्या प्रत्येक फोटॉनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त किंवा इक्वल असली पाहिजे, व्हेन द फ्रिक्वेन्सी वाढायचं कसं, फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी मोठी आहे किंवा इक्वल आहे कशाला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला, तेव्हाच त्या ठिकाणी काय बाहेर पडणार फोटॉन, ओके, मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पहिलं इट इज अ इंस्टंटेनियस प्रोसेस, दुसरी की जो लाईट आला लागले त्याची कमीत कमी फ्रिक्वेन्सी किती असली पाहिजे थ्रेशोल्ड, तरच लाईट काय होणार बाहेर निघणार, नाही तर लाईट बाहेर निघणार का नाही, सॉरी नाही तर करंट बाहेर निघणार का नाही, इलेक्ट्रॉन बाहेर निघणार का नाही, लाईटची फ्रिक्वेन्सी कमीत कमी किती असली पाहिजे थ्रेशोल्ड, तरच फोटो इलेक्ट्रिक इमिशन स्टार्ट होईल, तरच फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलच्या बाहेर इलेक्ट्रॉन पडतील, नाही तर पडणार का नाही, वाचल्याशिवाय समजणार पण नाही, शांत 10 वेळा ऐकायला लागेल व्हिडिओ, त्याशिवाय समजणार नाही, बरोबर आहे, सगळं झालं त्यानंतर आम्ही आलो की करंट कशावर डिपेंड आहे फ्रिक्वेन्सीवर काय इंटेन्सिटीवर, इंटेन्सिटीवर पण पण बट 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 कंडिशन काय फ्रिक्वेन्सी शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, तरच आम्ही पिक्चरमध्ये 1 नाही 2 लाख लोकांना पिक्चर दाखवणार, कंडिशन काय आहे 40 रुपये प्रत्येकाच्या खिशात असले पाहिजे, 39 असं नाही, तसंच आम्ही 10 लाख इलेक्ट्रॉन बाहेर काढणार केव्हा जेव्हा तुम्ही किती फोटॉन पाडणार 10 लाख, बरोबर आहे, पण त्या प्रत्येक फोटॉनची ताकद कमीत कमी किती असली पाहिजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एवढी असली पाहिजे तरच आम्ही बाहेर निघणार, पण फ्रिक्वेन्सी असेल तरच इंटेन्सिटीचा फायदा आहे, फ्रिक्वेन्सी नसेल तर इंटेन्सिटीचा काय फायदा आहे का नाही, 5 करोड फोटॉन आढळले एकही इलेक्ट्रॉन बाहेर येत नाही, काऊन कारण त्या फोटॉनची ताकद थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी किंवा त्याच्याविषयी असत आहे का म्हणून, बरोबर आहे, मग आता या ठिकाणी परत एकदा समजून घ्या की 3 फॅक्टर पाळले सगळ्यात महत्वाचं, हे जर नाही समजलं उद्या काही समजणार नाही, उद्याचं काही समजणार नाही, काय इंस्टंटेनियस प्रोसेस जसा लाईट पडणार तसेच इलेक्ट्रॉन बाहेर येणार पण असं होईल का नाही, त्या लाईटची कमीत कमी फ्रिक्वेन्सी किती असली पाहिजे थ्रेशोल्ड, तरच काय येणार इलेक्ट्रॉन बाहेर येणार, पण फ्रिक्वेन्सी वाढवली तर करंट वाढणार का नाही, काय वाढवा लागतील नंबर ऑफ फोटॉन्स, आणि प्रत्येक फोटॉनची ताकद, प्रत्येक फोटॉनची ताकद किती असली पाहिजे म्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्यू झिरो, प्रत्येक फोटॉन जो तुम्ही त्याच्यावर आदळ लागले त्याची ताकद किती असली पाहिजे त्याची फ्रिक्वेन्सी किती असली पाहिजे ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, तरच ते बाहेर निघतील, अजून सोपं करण्याचा प्रयत्न करू, अजून सोपं करण्याचा प्रयत्न करू, एक फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल घेतला सोपा सगळ्यात सोपं शेवटचे 5 मिनिट सगळ्यात सोपं जास्तीत जास्त सोपं करण्याचा प्रयत्न करू,
याच्यावर काय आढळला गुणधर्म एकच पूर्ण आला बरोबर आहे. या फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलचं म्हणणं आहे की माझी जी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे ती आहे 20. म्हणजे काय प्रत्येक मेटलची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते. म्हणजे सोडियम मध्ये मी 20 इलेक्ट्रॉन बाहेर टाकतो बरोबर आहे, तर त्या ठिकाणी मॅग्नेशियम मध्ये मी 21 इलेक्ट्रॉन बाहेर टाकतो, ॲल्युमिनियम मध्ये मी 22 इलेक्ट्रॉन बाहेर टाकतो बरोबर आहे, 22 एनर्जी भेटली तरच बाहेर टाकतो. तसं प्रत्येक मेटलची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ही वेगवेगळी आहे पण ती कॉन्स्टंट आहे. म्हणजे एकदा का सोडियम म्हणलं की भारतात किंवा जगातल्या कुठल्याही पाठीवर की माझी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी किती आहे 20 उदाहरण सांगा का, ही हे काय व्हॅल्यू कम्प्लीट नाही आहे. व्हॅल्यूबद्दल आपण आज डिस्कस केलेलं नाही आहे. ओके, तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर गेले सोडियमची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी तीच असणार जी ठरलेली आहे. प्रत्येक मेटलची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. सोडियमसाठी 5 तीच राहील कॉन्स्टंट, अल्युमिनियमसाठी 7 तीच राहील कॉन्स्टंट. आम्ही काय केलं की बाबा हे इलेक्ट्रॉन म्हणते हा हा इलेक्ट्रॉन म्हणते मी बाहेर यायला तयार आहे, माझ्यावर काय टाका फोटॉन, त्याला काय करणार इफेक्टला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, फोटॉन टाकला इलेक्ट्रॉन बाहेर आला का नाही, का कारण याची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी किती आहे 19, बाहेर येणार का नाही. परत शांत डोक्या ना बाबा, हे फोटॉन टाकला की आता आम्हाला सांगितलं ना सरांनी की फोटॉन टाकला की फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल मधून काय बाहेर येते इलेक्ट्रॉन बाहेर येते, आला का नाही आला का, कारण जो फोटॉन टाकला त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे कमी आहे म्हणून तो बाहेर येते का नाही. मग आता काय केलं त्याची फ्रिक्वेन्सी वाढवली, किती केली 20, फ्रिक्वेन्सी वाढवा म्हणजे सोर्स बदला. ओके, लाईट बदला, दुसरा लाईट घ्या, पॉवरफुल लाईट घ्या, घेतला एक फोटॉन आढळला इथं इलेक्ट्रॉन 20 येतो छान या भरपूर येतो. मग आता हे टाकल्यामुळं 20 एवढा टाकल्यामुळं याला काय झालं, याला फोटॉनची फ्रिक्वेन्सी 20 भेटली म्हणजे एनर्जी 20 भेटली म्हणजे या फोटॉनची ताकद आता 20 आहे. ती 20 ताकद असेल तर इलेक्ट्रॉनला काय करू शकते बाहेर काढू शकते, इलेक्ट्रॉन बाहेर आला. हा इलेक्ट्रॉन जो बाहेर आला याला 20 एवढ्या इंचावर तो बाहेर आला, त्याची कायनेटिक एनर्जी जी आहे, कायनेटिक एनर्जी किती आहे झिरो, ही कायनेटिक एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी किती आहे झिरो, कारण तो फक्त बाहेर येऊ शकतो. आता मी काय केलं या फोटॉनची ताकद वाढवली आणि 40 केली, फोटॉनची ताकद वाढवली तर 40 केली, मग एका एक इलेक्ट्रॉन बाहेर काढायला, एक इलेक्ट्रॉन बाहेर काढायला बरोबर आहे किती लागणार 20, आपल्याजवळ किती आहे 40, दोन इलेक्ट्रॉन बाहेर यायला पाहिजे का नाही, हो सर बरोबर आहे दोन बाहेर यायला पाहिजे, असं नाही हो, एक फोटॉन टाकला त्याची एनर्जी 20 होती तर एकच इलेक्ट्रॉन बाहेर काढणार, आणि एक फोटॉन टाकला त्याची एनर्जी 40 असेल तरी इलेक्ट्रॉन किती बाहेर येणार एकच, मग 20 वर बाहेर येणार 20 बाकीची कशात कन्वर्ट होणार कायनेटिक एनर्जी, हा म्हणजे एक फोटॉन एकच इलेक्ट्रॉनला बाहेर काढ एकच. समजा याची पॉवर केली मी आता 200, हा 200 केली पॉवर, मला 200 पॉवर केली याची याची फ्रिक्वेन्सी किती केली 200, बाहेर किती वर येणार 20 वर, 20 वर बाहेर काढ म्हणजे आता 200 पॉवर आहे, म्हणजे हा फोटॉन किती बाहेर काढू शकते 10 इलेक्ट्रॉन बाहेर काढाल का नाही, किती काढाल एकच एकच बाहेर काढाल इलेक्ट्रॉन 20, बाकीचे 180 कशात गेली कायनेटिक, म्हणजे फ्रिक्वेन्सी जर वाढवली तर वाढलेली फ्रिक्वेन्सी कशात कन्वर्ट व्हावं लागली कायनेटिक मध्ये, जास्त इलेक्ट्रॉन बाहेर काढू शकायला लागला का नाही, मग फ्रिक्वेन्सी वाढायली म्हणजे कशाची ताकद वाढायला लागली फोटॉनची ताकद वाढायला लागली, फोटॉनची संख्या वाढायला लागली का नाही, फ्रिक्वेन्सी वाढणे म्हणजे फोटॉनची ताकद वाढणे, फोटॉनची एनर्जी वाढणे, नंबर ऑफ फोटॉन्स वाढणे असं होते का नाही, त्यामुळं या ठिकाणी तुम्ही किती फ्रिक्वेन्सी वाढवा करंट किती भेटला एक, करंट किती भेटला एक, करंट किती भेटला एक, कारण हा लॉ काय म्हणते एक फोटॉन पाठवला एकच काढू इलेक्ट्रॉन नाही, मग तो किती ताकदवर असू द्या किती ताकदवर असू द्या किती ताकदवर असू द्या
समजा खली नाही, खली खली बसला जेवायला आणि आपण सगळे त्याच्या बाजूला जेवायला बसलो, खली एकच पातळवळी वाढते माणूस. अरे जेवायला बसला पातळवळी एकच सिंपल. तसंच किती ताकदवर फुटाम पाठवा त्याला आम्ही त्या ठिकाणी किती ताकदवर जर फुटाम पाठवला तरी आम्ही एक फोटॉन पाठवला तर एकच इलेक्ट्रॉन बाहेर पाठवू. पण त्या फोटॉनची कमीत कमी किती असली पाहिजे 20. 20 पेक्षा जास्त असेल तरी एकच पाठवू. 20 पेक्षा 50 पट असेल, 1000 जरी असेल तरी एकच पाठवू. पण कमीत कमी किती लागेल 20. 20 चा कमी जर असतं 19. 19 असतं समजा याची ताकद 19 आहे. जो फोटॉन तुम्ही टाकला 19 तर हा इलेक्ट्रॉन म्हणते मी बाहेर येणार का नाही. ही झाली फ्रिक्वेन्सीची कंडिशन. कशी की बाबा रे एक होतं बाहेर न्यायला, दोन होतं बाहेर न्यायला, 19 होतं बाहेर न्यायला, 20 होतं की काय आला कोण बाहेर आला फोटो इलेक्ट्रॉन आला बरोबर आहे. मग 20 असताना बाहेर आला. मग तुम्ही किती फोटो आदळले होते, किती फार फोटो आदळले होते 1000. मग 1000 फोटो 20 एवढ्या एनर्जीचे जर आदळले तर किती फोटो बाहेर निघणार 1000. त्यामुळे आम्हाला 1000 पर्यंत करंट एवढा भेटला. हा तसं म्हणूया करंट म्हणजे हे इकडं इकडं काय वाटलं करंट. करंट किती भेटला 10. करंट किती भेटला 10. का 10 भेटला? कारण फोटॉन किती आढळले 1000. फोटॉन किती आढळले 1000 बरोबर आहे. आता फोटॉन आढळले 10000. आता फोटॉन आढळले 1000. किती फ्रिक्वेन्सी आढळले 20 फ्रिक्वेन्सी. आता मी काय केलं 40 फ्रिक्वेन्सीचे 1000 फोटॉन आदळले. प्रश्न पहा 20 वर इलेक्ट्रॉन बाहेर निघायला तयार आहे पण मी 40 फ्रिक्वेन्सीचे किती फोटॉन आदळले 1000. किती इलेक्ट्रॉन बाहेर निघणार 1000च निघणार. म्हणजे 20 चा आदळला 20 चे 1000 फोटॉन आदळले 1000च भेटले बाहेर इलेक्ट्रॉन. 40 चे आणि 1000 आदळले आम्हाला काय भेटले या ठिकाणी 40 चे एवढाच करंट भेटला. 60 फ्रिक्वेन्सी असणारे 1000 आदळले 10च करंट भेटला. 80 एवढे या ठिकाणी असणारे आदळले 1000 आम्हाला 10च करंट भेटला. कोण असं म्हणलं करंट का नाही वाढला लागला फ्रिक्वेन्सीवर? कारण फोटॉनची संख्या वाढवली का? नाही. फोटॉनची संख्या वाढवली का? नाही. फोटॉनची संख्या वाढवा काय वाढते? मग फ्रिक्वेन्सीवर करंट डिपेंड आहे का? नाही. करंट इज डिपेंड अपॉन नंबर ऑफ फोटॉन्स. नंबर ऑफ फोटॉन्स वर आधारित आहे. म्हणजेच करंट इज डिपेंड अपॉन व्हॉट? इंटेन्सिटी. पण केव्हा? फ्रिक्वेन्सीची कंडिशन लागू होईल तेव्हा. केव्हा? फ्रिक्वेन्सी शुड बी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट सगळ्यात जास्त महत्त्वाचं, सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय की फ्रिक्वेन्सी लागतेच पण करंट फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे का? नाही. तुम्ही फ्रिक्वेन्सी 50 लाख करा आणि एकच फोटॉन पाठवा तो म्हणजे मी एकच इलेक्ट्रॉन बाहेर देणार. तुम्ही किती मोठा फोटॉन पाठवा किती ताकदीचा बाकीची त्या फोटॉनची ताकद कशात कन्वर्ट होणार? कायनेटिक एनर्जी. पण ती बाकीची फोटॉनची ताकद 20 सोडून दुसरा इलेक्ट्रॉन बाहेर काढू शकते का? नाही. त्यामुळे करंट इज नॉट डिपेंड अपॉन फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीची ही कंडिशन तर लागलंच होतं त्याशिवाय फोटॉन इकडे इफेक्टच येणार नाही. तो तर बाहेरच निघणार नाही. पण करंट इज डिपेंड अपॉन व्हॉट? इंटेन्सिटी. इंटेन्सिटी म्हणजे काय? फोटॉनची संख्या, नंबर ऑफ फोटॉन्स. आता आपलं ठरलंय एक काय की फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल घ्या. हो तो मेटल असला पाहिजे. हो त्याच्या आतमध्ये काय येतं? इलेक्ट्रॉन फ्रीमध्ये. ते आम्हाला बाहेर काढायचे. हो ते बाहेर काढायचे. त्याला काय द्यायला लागलं? एनर्जी दिली. कशाच्या स्वरूपात दिली? लाईटच्या स्वरूपात दिली. मग लाईट टाकला इलेक्ट्रॉन बाहेर निघला नाही. दुसरा लाईट टाकला इलेक्ट्रॉन बाहेर निघला नाही. तिसरा लाईट टाकला इलेक्ट्रॉन बाहेर निघले. का निघले? पहिले पण लाईट टाकला म्हणजे फोटॉन आदळले पण इलेक्ट्रॉन बाहेर निघले का? नाही. दुसऱ्यांदा पण लाईट टाकला फोटॉन आदळले इलेक्ट्रॉन बाहेर निघले का? नाही. तिसऱ्यांदा लाईट टाकला फोटॉन आदळले इलेक्ट्रॉन बाहेर निघले का? हो. का? कारण त्या फोटॉनची
प्रत्येक फोटॉनची फ्रिक्वेन्सी किती आहे, जास्त आहे कशापेक्षा, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, कमीत कमी एवढी फ्रिक्वेन्सी की त्या फ्रिक्वेन्सीवर इलेक्ट्रॉन बाहेर निघायला तयार आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, एनर्जी. जसं की तुम्ही 40 मार्क भेटले की काय होता, पास. तसंच 39 मार्क असले की पास होणार का, नाही. तुम्ही क्लासच्या बाहेर म्हणजे कॉलेजच्या बाहेर जाऊ शकता का, नाही. त्याच कॉलेजमध्ये राहावं तर त्याच वर्गात राहता येईल, बरोबर आहे. त्याच प्रकारे या ठिकाणी फोटोइलेक्ट्रिक इफेक्टचं म्हणणं असं आहे की बाबा रे, आम्ही लाईट टाकला की आम्ही इलेक्ट्रॉन बाहेर निघणार, पण केव्हा, त्या लाईटची फ्रिक्वेन्सी किती असली पाहिजे, ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. मग आम्ही काय केलं, पाहा, शांत केलं, शांत. 1000 फोटॉन टाकले, लाईट टाकल्यावरही इलेक्ट्रॉन बाहेर आले का, नाही. बरं, 1000 दुसरे फोटॉन टाकले की ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, इलेक्ट्रॉन बाहेर आले का, हो. किती फ्रिक्वेन्सीचा लाईट टाकला, 20 फ्रिक्वेन्सीचा लाईट टाकला. या इलेक्ट्रॉनचं काय म्हणणं आहे, 20 असतील तर आम्ही बाहेर निघू, आले बाहेर इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. मग आता काय केलं, आम्ही 1000 फोटॉन टाकले होते, 20 एवढ्या फ्रिक्वेन्सीचे, 1000 इलेक्ट्रॉन बाहेर आले. परत आहे काय वाटते, 1000 इलेक्ट्रॉन बाहेर आले. मग आता आम्ही काय केलं, 1000 करंट भेटला आम्हाला, जे जो काही करंट आपण भेटतो तो भेटला. आता आम्ही हजारच इलेक्ट्रॉन टाकले की ज्याची फ्रिक्वेन्सी 40 आहे. किती इलेक्ट्रॉन बाहेर आले, 1000च बाहेर आले. फ्रिक्वेन्सी तर दुप्पट आहे सर, फ्रिक्वेन्सी जर दुप्पट आहे तर 2000 इलेक्ट्रॉन बाहेर आले पाहिजे होते, नाही, 1000 फोटॉन 1000 इलेक्ट्रॉनला बाहेर येणार. फ्रिक्वेन्सी वाढवली, ती कशात गेली मग सर, ती कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली. फोटो इलेक्ट्रॉन पळण्यासाठी कन्वर्ट झाले. आता 1000 फोटॉन टाकले, प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी 100 आहे, सर 5 पट वाढली ना फ्रिक्वेन्सी, तर 5 पट वाढली, प्रत्येक फोटॉनची ताकद 5 पट वाढली. मग प्रत्येक फोटॉन 5-5 इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर येणार का, नाही. 20 एवढ्यामध्ये बाहेर येणार, उरलेली 80 पळवणार इलेक्ट्रॉनला. मग आता आम्हाला करंट वाढायला लागला का, करंट किती आहे, 1000 असेल. करंट किती आहे, 1000 असेल. 10000 एवढ्या फ्रिक्वेन्सीचा फोटॉन 1000 आदळा, आता 1000 फोटॉन 10000 एवढ्या फ्रिक्वेन्सीचे आदळा, किती करंट भेटणार, 1000च भेटणार, 1000च इलेक्ट्रॉन बाहेर भेटणार. मग आम्हाला लक्षात आलं की फ्रिक्वेन्सी किती वाढवली, करंट वाढतो का, नाही. 10000 फोटॉन टाका, 10000 इलेक्ट्रॉन बाहेर पडते. 20000 फोटॉन टाका, 20000 इलेक्ट्रॉन बाहेर पडते. फोटॉनची संख्या वाढते म्हणजे काय वाढते, इंटेन्सिटी, बरोबर आहे. हा इंटेन्सिटीचा ग्राफ, हा फ्रिक्वेन्सीचा ग्राफ. होप की तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला वाचावं लागेल, परत याच्यावर इमॅजिन करावं लागेल. जेवढ्या सोप्या भाषेत होईल तेवढ्या सोप्या भाषेत शिकवण्याचा प्रयत्न केला. परत सांगतो, फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात, बाहेर काढायचे तर लाईट टाका. फ्रिक्वेन्सी एवढी असली पाहिजे की बाहेर काढू शकली पाहिजे. आणि करंट जर वाढवायचा असेल, बरोबर आहे, तर तुम्हाला इंटेन्सिटी वाढवावी लागेल, टाकत असलेले फोटॉनची संख्या वाढवावी लागेल. फ्रिक्वेन्सी तर लागलच, फ्रिक्वेन्सी प्रत्येक फोटॉनची इतकी लागेल की तो बाहेर काढू शकला पाहिजे, ते तर लागलच. फ्रिक्वेन्सी इज अ मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट, आणि म्हणून आपण सगळ्यात सुरुवातीला टाकलेलं आहे की व्हेन अ लाईट ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सी, म्हणजे कोणती फ्रिक्वेन्सी, हे इक्वेशन आहे. फ्रिक्वेन्सी शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. या ठिकाणी पुस्तकातून वाचा, व्हिडिओ वेळोवेळी पहा, 2-3 वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकातून वाचा, तरच तुम्हाला समजेल, नाही तर समजणार नाही. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, एनर्जी ऑफ फोटॉन, आणि इंटेन्सिटी म्हणजे काय, नंबर ऑफ फोटॉन्स, फोटॉनची संख्या. करंट इज डिपेंड अपॉन नंबर ऑफ फोटॉन्स अँड एनर्जी ऑफ फोटॉन इलेक्ट्रॉन. कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज डिपेंड अपॉन व्हॉट, फ्रिक्वेन्सी. या ठिकाणी हे वाक्य लिहून घ्यायचं, करंट इज डिपेंड ऑन इंटेन्सिटी अँड फोटो इलेक्ट्रॉन बाहेर पडल्यानंतर जो परिणाम, अँड कायनेटिक एनर्जी इज डिपेंड, कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन, फोटो इलेक्ट्रॉन इज डिपेंड ऑन काय काय पाहिलं, इट इज अ इंस्टंटेनियस प्रोसेस. लाईट पडला की इलेक्ट्रॉन बाहेर, पण केव्हा, लाईट पडला की बाहेर जाऊ का, नाही. तो लाईटची फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे, फ्रिक्वेन्सी शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. मग जेवढा पाहिजे तेवढा करंट फ्रिक्वेन्सीवर आधारित आहे का,
नाही कशाला जेवढं बेसिकली शिकवता येईल तेवढं बेसिकली तेवढं शुद्ध मराठीत शिकवण्याचा प्रयत्न केला. पण मराठीत तर काही लिहायचं नाही. इंग्लिशमधलं पुस्तकातलं वाचून एक एक वाक्याचा अर्थ समजून घेऊन स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करून तुम्हाला अभ्यास करणे त्याशिवाय जमणार नाही. आयत्या नोट्स दिल्या तेवढंच वाचाल. आयत्या नोट्स भेटणार नाहीत. आयत्या नोट्स वाचायच्या नाही. बोर्डाचं पुस्तक घ्या, NCERT पुस्तक घ्या, HSC वर्मा घ्या. या सगळ्यातून तिन्हीमधून वाचा आणि स्वतःचे मुद्दे काढा. ते म्हणजेच नोट्स. ओके, स्टॉप फॉर द डे. यानंतर आईन्स्टाईन येणार. आईन्स्टाईन आपल्यासाठी सगळं सोपं करणार. इथं जरी 10-20% कमी समजलं असेल, उद्या आईन्स्टाईन येणार. आईन्स्टाईन सगळं काही सोपं करणार. ओके, सो स्टॉप फॉर द डे. थँक्यू. अभ्यास करा.